स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी त्र्यंबक ढेंगळे पाटील यांची शासनाकडून निवड झाली आहे। त्यामुळे यापूर्वी महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा दिला आहे। स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील विविध विकास कामांचा आढावा घेण्याच्या हेतूने सोमवार 21 सप्टेंबर रोजी संचालक मंडळाची बैठक पार पडली। यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी शिवशंकर, स्मार्ट सिटीचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी त्र्यंबक ढेंगळे पाटील, सभागृह नेता श्रीनिवास कर्ली, विरोधी पक्षनेते महेश कोटे, संचालक नरेंद्र काटीकर, चंद्रशेखर पाटील, मुख्य तांत्रिक अधिकारी संजय धनशेट्टी आदि उपस्थित होते। तत्पूर्वी उजनी ते सोलापूर जलवाहिनी टाकणे, ABD एरियात पाणी पुरवठा व मल निसारण प्रक्रियेत सुधारणा करणे, शहरातील धुळेचे प्रमाण कमी करण्याच्या हेतूने 10 किलोमीटरचे सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करणे, LED स्ट्रीट लाईटच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधा तयार करणे, सिद्धेश्वर तलाव परिसर विकसित करणे, स्ट्रीट बाजार उभारणे, लक्ष्मी मार्केटचे नूतनीकरण करणे, इंदिरा गांधी स्टेडियमचा विकास करणे, शासकीय इमारतींवर रूफ टॉप सोलर बसविणे, डिजिटल कंटेंट क्रिएशन व व्यवस्थापनाचे काम पूर्ण करणे, ई टॉयलेट डस्टबिन खरेदी करणे आदी कामांचा आढावा या स्मार्ट सिटीच्या बैठकीत घेण्यात आला आहे।